काशीपीठाचे जगद्गुरु म्हणून आपली निवड झाली तरी होडगी मठाचा विसर आपण पडू देणार नाही अशी ग्वाही काशीपीठाचे नूतन जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली. श्री क्षेत्र काशीपीठाचे नूतन जगद्गुरु श्री 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 1008 ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचं शुक्रवारी 20 मे रोजी सोलापूरच्या पुण्यनगरीत आगमन झाल्यानंतर श्री बृहन्मठ होटगी आणि सद्भक्त मंडळाच्या वतीनं त्यांचं जोरदार स्वागत करण्यात येऊन अड्डपालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपात हा अड्डपालखी सोहळा पार पडला. या सोहळ्याची सांगता ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात झाली. यावेळी महास्वामीजींनी शिवयोग समाधीचं दर्शन घेऊन गर्भमंदिरात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेतलं. यावेळी विविध मठांचे शिवाचार्य तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. दरम्यान या प्रसंगी धर्मसभा पार पडली. आपल्या आशीर्वचनात काशीपीठाचे नूतन जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी तपोरत्नम योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या कृपाशीर्वादामुळेच आपण इथपर्यंत वाटचाल करू शकलो असं सांगताना काशीपीठाचे जगद्गुरु म्हणून आपली जरी निवड झाली असली तरी होटगी मठाशी आपली असलेली नाळ ही कायमच राहील. होटगी मठाचा कदापिही विसर आपणास पडणार नाही असं सांगून त्यांनी या मठाच्या भक्तांवर आपली कायम कृपादृष्टी राहील अशी ग्वाही दिली. येत्या श्रावण मासात आपलं पहिलं अनुष्ठान श्री शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात होईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. ಶಿಷ್ಯರಿಂದ ಗುರುಕಡೆ ಹೋಗಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸ್ಥಾನ ಅಭಾವದ ವತಿಯಿಂದ, ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಯಾವ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಸ್ಥಾನದ ಕೊರತೆ ಇರುವುದರಿಂದ ಅದಕ್ಕೆ ಉತ್ಸವವನ್ನು ಗುರುವಿನಿಂದ ಶಿಷ್ಯನಡಿಗೆ ಬರುವಂತಹ ಒಂದು ಉತ್ಸವವನ್ನು, ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಎರಡೂ ಕೂಡ ಯಾವ ಜಗದ್ಗುರುಗಳ ಉತ್ಸವ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಶಿವಾಚಾರ್ಯರ ಒಂದು ಮೆರವಣಿಗೆ ಮುಖಾಂತರ ಅವರನ್ನು ಕೂಡ ಎಲ್ಲರೂ ಕರ್ಕೊಂಡ್ಬಂದದ್ದು ಬಹಳಷ್ಟು ವರ್ಣ ಅತೀತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಿರತಕ್ಕಂಥದ್ದು. ಯಾಕಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಏನು ಹೇಳಬೇಕು ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆ ಒಂದು ವರ್ಣರಾಜನ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಜಗದ್ಗುರುಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬರೋದಕ್ಕಿಂತ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಎರಡು ದಿನ ಮೊದಲಲ್ಲಿ ಕೂಡ ಮೇಘರಾಜ ಬಹಳಷ್ಟು ಗರ್ಜಗರ್ಜಿತವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಮಳೆಯನ್ನು ಸುರಿಸಿ, ಮತ್ತು ಇವತ್ತು ಕೂಡ ನಾ ಇವತ್ತ ಗುರುಗಳನ್ನು ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಜಗದ್ಗುರುಗಳನ್ನು ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಉಪಸ್ಥಿತಿ ತಿಳಿಸಿ ಅವರು ಕೂಡ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬಳಿಯಾಗಿ तत्पूर्वी शिवयोगी शास्त्री तसंच कल्लय्या शास्त्री यांनी वेदघोष केला. त्यानंतर काशी जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी आणि सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून धर्मसभेचं उद्घाटन झालं. याप्रसंगी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी महास्वामीजींची पादपूजा करून दर्शन घेतलं. या प्रसंगी धर्मराज काडादे यांनी तपोरत्नम योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींचं श्री सिद्धेश्वर मंदिरात अनुष्ठान झाल्याचं सांगताना येत्या श्रावण मासात काशीपीठाचे जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचं पहिलं अनुष्ठान श्री सिद्धेश्वर मंदिरात व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये मागं कोट्या अपवनाचं या ठिकाणी अनुष्ठान झालं होतं, तशाच पद्धतीचं मंदिरामध्ये अनुष्ठान सिद्धरामेश्वरच्या देवळामध्ये त्या ठिकाणी करण्याची त्यांची इच्छा आहे. त्या पद्धतीने आपण ते चांगल्या पद्धतीने करूया एवढं मी आम्ही. यावेळी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी देखील आपले विचार व्यक्त करताना धार्मिक, आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काशीपीठाचं नाव हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं असून नूतन जगद्गुरूंमुळं काशीपीठाच्या वैभवात आणखी मोठी भर पडेल असा विश्वास व्यक्त केला.
धर्मसभेस माजी आमदार विश्वनाथ चाकोते, देवस्थान पंचकमिटीचे विश्वस्त नीलकंठप्पा कोणापुरे, सिद्धेश्वर बमणे, शिवकुमार पाटील, चिदानंद वनारोटे, काशीनाथ दर्गो पाटील यांच्यासह सिद्धय्या स्वामी हिरेमठ, हरीश पाटील, अमर पाटील, केदारनाथ उंबरजे, राजशेखर हिरेहब्बू, बसवराज शास्त्री हिरेमठ, महादेव कोगनुरे, प्रभुराज विभूते तसंच विविध मान्यवरांची उपस्थिती होती. श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं तर मंद्रूपचे रेणूक शिवाचार्य महास्वामीजी यांनी धर्मसभेचं सूत्रसंचालन केलं.